सर, 2 दिवसापूर्वी ब्रिजच्या दुसऱ्या मार्गिकेचं तुम्ही उघडामोघड करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु काल पालिकेकडून कर्मचारी दिला गेला होता, नामदोषी पोलीस स्थानकात गेले होते, आणि आता आदित्य ठाकरे तुम्ही आणि सुनील शिंदे त्याचसोबतच 15-20 कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. माझ्याकडे एक व्हिडिओ आहे जे महानगरपालिकेच्याच काही लोकांनी हा ब्रिज पूर्ण झालेला आहे म्हणून दाखवण्याचं काम केलेलं आहे. आता मी त्यात त्यांचं नाव घेऊन त्यांना अडचणीत आणू इच्छित नाही. हा ब्रिज 10 दिवस अगोदरच पूर्ण झालेला आहे, आणि असं असताना देखील तुम्हाला सर्वांना आठवत असेल की एक पूर्ण असलेलं हेड किंवा एक लेन ही गणेश उत्सवामध्ये पूर्ण झाली, त्यानंतर पितृपक्षनंतर नवरात्रापर्यंत आम्ही पूर्ण करू म्हणून घेऊन टार्गेट दिलं गेलं होतं. असं असताना नवरात्र पूर्ण होऊन दसरा होऊन दिवाळी येईपर्यंत पण हा ब्रिज का पूर्ण रीतीने सुरू करण्यात आलेला नाही आहे. आज दुर्दैवाने म्हणावं लागेल की ज्या पद्धतीने अनुमश्रितीने आणि विशेषतः ज्या भावनेतून जे कलम लावलेले आहेत, असा एक प्रयत्न केला गेलेला आहे की लोकांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न केलेला. उलटा आम्ही जीव लोकांचा जीव वाचवण्यासाठी सुकर होण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून हा ब्रिज हा जाणून बुजून टाळला जातो आहे का, कशाप्रकारे लोकांचा रोष आमच्यावरती येईल यासाठी केला जातो आहे का, असं अशी मानसिकता लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न ज्यावेळी होत असताना हा त्वरित व्हावं म्हणून माननीय या भागाचे आमदार माननीय माजी मंत्री आदरणीय आदित्य ठाकरेजींनी सातत्याने पाठपुरावा महानगरपालिका आणि रेल्वे ऑथॉरिटींबरोबर सातत्याने केलेला आहे. असं असताना आज हा ब्रिज पूर्ण झालेला आहे, त्यात पण काही उणीवा ज्या आमच्या पद्धतीने पाहिजे होती ते अजूनही आहेत, कारण त्याला पाथवे अजून नाही आहेत, अजून काही गोष्टी जे आहेत पण हे कालांतरानंतर आपण करू शकतो. ही चर्चा देखील संबंधित खात्यांशी संबंधित अधिकाऱ्यांशी होत असताना पण देखील लोकांसाठी हा ब्रिज खुलं केलं पाहिजे हे सर्वांचं एकमत होतं. मग हा ब्रिज का उघडं केलं नाही, आणि आज ज्या पद्धतीने असे कलमं लावून कोणी कोणाच्या सांगण्यावरून लावले, कोणी दबाव आणलं, या सर्व गोष्टीची आज ने उद्या लोकांमध्ये चर्चा होणारच आहे. ठीक आहे, काळचक्र आहे, आज सत्तेमध्ये तुम्ही आहात, सत्तेचा वापर, सत्तेचा गैरवापर, पोलिसांचा वापर तुम्ही ज्या पद्धतीने करतात, मला असं वाटते स्वर्गीय बाळासाहेबांनी पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांना ही सातत्याने शिकवून दिलेली आहे की लोकांच्या हितासाठी काय असेल ते असेल, असे केसेस घ्या, असेच तुम्ही केसेस करा, पण लोकांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी कुठेही असेल तर रस्त्यावरती उतरण्याची भूमिका ही पक्षाची आहे, आणि त्याच भावनेतून आज आम्ही हा निर्णय लोकांच्या हितासाठी घेतलेला आहे. आपणही मीडिया आमच्याबरोबर होती त्यावेळी तुम्ही बघितलं असेल एकही ठिकाणी कुठे ब्रिज अर्धावट राहिलेला आहे, एकही ठिकाणी कुठे ब्रिजचं काम पूर्ण झालेला नाही आहे असं चित्र कुठेही तुम्हालाही पाहायला मिळालं नाही किंवा तिकडेही दिसणार नाही. आणि मग असं असेल तर त्यांनी सिद्ध करावं का हा ब्रिज झालेला नाही आहे किंवा त्याची ज्या पूर्तता जी दिलेली नाही आहे. मग आज मुंबई शहरामध्ये जे प्रकल्प रखडत आहेत उद्घाटनामुळे रखडत आहेत का, मग आदित्यजींना अशी ट्विट का करावी लागते, आणि मग ट्विट केल्यानंतर मग लगेच उद्घाटन न करता तुम्ही लोकांना खुले करा, मग हेही आम्ही केलं असतं तर त्यांनी खुले केलं असतं का, ह्या सर्व गोष्टी आपल्या सर्वांच्या समोर आहेत. आणि वेळप्रसंगी लोकांच्या हितासाठी असे कितीही तुम्ही गुन्हे घाला, कितीही केसेस तुम्ही करा, लोकांच्या हितासाठी वेळप्रसंगी रस्त्यावरती आम्ही निश्चितपणे उतरल्याशिवाय राहणार नाही. कुठच्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम आम्ही केलेलं नाही. तुम्ही सर्वजण पाहता कोणीही तिकडे कोणाला अडथळा झाला नाही, कोणालाही काही तिकडे दमदाटी केली किंवा कोणाला काही वेगळ्या पद्धतीने केलं असं नाही. पण जी कलमं मी आता तुमच्या माध्यमातूनच ऐकतो आहे, दुर्दैवी आहे, हे सर्व ठरून कसं अडकवायचं, कसं जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये आपल्यावरती एक दबाव तंत्र कसं आणायचं, हा केवळवाणी प्रयत्न या सर्व गोष्टीमुळे होतोय ना असं आपल्याला पाहायला मिळतं. बॅरिगेट्स त्या ठिकाणचे बॅरिगेट्स काढले चालू करण्यासाठी, मात्र दुसरीकडे पालिकेने लगेचच त्यांना स्पष्टीकरण दिलं की येत्या 4 दिवसामध्ये आम्ही हा ब्रिज खुला करणार आहोत. 4 तासात करू शकले असते ते, फक्त उद्घाटन करण्यासाठीच थांबलं होतं हे स्पष्ट झालेलं आहे. मग आज ब्रिज म्हणजे अर्धवट काम पूर्ण झालेलं आहे. अर्धवटचा अर्थ काय होतो? अर्धवटचा अर्थ असा होतो की बाबा ब्रिज पूर्णतः काही महिने लागतील किंवा काही 6 महिन्यापेक्षा जास्त वेळ लागेल असं आहे. मग आज जर पालिकेत 4 दिवसामध्ये जर खुला करणार असेल, मग हे शहाणपणा त्यांना पहिलं का नाही आलं? आणि विशिष्ट वरिष्ठ महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्याच डोक्यामध्ये आहेत, स्थानिक असलेल्या त्या संबंधित विभागाचे असतील,
स्थानिक असलेल्या रहिवाशीचे असेल, मी किंबहुना स्थानिक पोलीस बांधवांचा पण, मी पोलीस बांधवांना पण अजिबात दोष देऊ इच्छित नाही. त्याला कारण असं आहे की हे त्यांनाही माहीत आहे, कारण सर्वात जास्त अडथळा आता पोलिसांना होतो आहे, ट्रॅफिक पोलिसांना होतो आहे, तिकडच्या लोकल पोलीस स्टेशनला होतो आहे. परवाच्या दिवशी एक ॲम्ब्युलन्स 7 मिनटं राहिली, तुम्ही CCTV फुटेज काढून बघा, तिकडच्या लोकांनी ते गॉड्स गिफ्ट करून देऊन तिकडे एक सोसायटी आहे, त्यांनी सांगितलं साहेब 6 मिनटं आम्हाला ॲम्ब्युलन्स तिकडनं हलता आली नाही, गाड्या एवढे जाम होत्या, कारण पूर्ण नवरात्र आणि दिवाळी होती. अशावेळी हे पूर्णतः झालेला ब्रिज कोणाच्या मर्जीने कोणासाठी हे करतायत, आणि मग आज 4 दिवसामध्ये जर होतं आहे तर हे आपण म्हटल्याप्रमाणे बॅरिकेड्स तर लावले होते ना, बॅरिकेड्स तर प्रश्नच नाही आहे की बॅरिकेड्स का लावले गेले हेच आमचं म्हणणं आहे. फक्त एंट्री पॉईंटला बॅरिकेड्स लागलेले आहेत तुम्हाला पाहायला मिळाले, बाकी पूर्ण ब्रिजवरती कुठेही बॅरिकेड्स नव्हते. याचा अर्थ असा आहे की पूर्ण ब्रिज खुला होण्याच्या मार्गावरती होता, फक्त उद्घाटन करून की हे वरळी मतदारसंघ आहे म्हणून वरळी मतदारसंघामध्ये जणू आम्हीच वरून आलो आणि डायरेक्ट 1-2 महिने 4 महिन्यामध्ये सर्व विकास कामं करतो आहे असं कुठेतरी भासवण्याचा प्रयत्न होतो आहे का? आणि म्हणून माननीय आदित्य ठाकरेजींच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य लोकांसाठी तुम्ही ALMs बघा, ज्याला आपण एरिया लोकल मॅनेजमेंट्स म्हणतो आपण, सर्व रहिवाशी जे बिल्डिंगमध्ये राहणारे चाळीमध्ये राहणारे तिकडे त्रसित झालेले होते त्या ब्रिजमुळे, आणि आरोप प्रत्यारोप होण्याची परिस्थिती असली, काही लोकांनी तर सहाय्याची मोहीम घ्यावी लागली की लोकांना जागृत करण्यासाठी. असं असताना लोकांच्या हितासाठी आम्हाला हे करावं लागलं. बॅरिकेड्स काढून तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश केलात, अर्धा पूल चालला तुम्ही चाललात आणि त्यासंबंधित तिथे वाहन सुरू करण्यात आली असती तर कुठेतरी नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता, म्हणून तुमच्या विरोधात गुन्हा दाखल करतोय असं पोलिसांनी देखील FIR मध्ये म्हटले. पोलिसांनी कोणाच्या प्रेशरवरती हे केलेलं आहे, काय केलेलं आहे हे कालांतरानंतर समजेल. आपण सर्वजण आमच्या बरोबर होता, बॅरिकेड्स काढल्यानंतर आम्ही वरती चालल्यानंतर आमच्या गाड्या आल्या तिकडे, सर्वसामान्य गाड्या, आम्ही बॅरिकेड्स घ्यायच्या अगोदर गाड्या तिकडनं गेल्या होत्या हेही मी मला स्पष्ट सांगायचं आहे. त्याच्यानंतर बॅरिकेड्स लावले गेले, म्हणजे पहिला ब्रिज खुला झाला होता आदित्यजी आले आणि नंतर ब्रिज ओपन झाला असा भाग नाही. ऑलरेडी तिकडच्या सर्वसामान्य लोकांनी उठाव करून की बाबा हे आम्हाला उघडायचंच आहे आणि तुम्हाला पण यावंच लागेल, म्हणजे हे सर्वसामान्य लोकांची पण मनामध्ये भावना होती. असं असताना त्यावेळी ऑलरेडी झाले, नंतर पोलीस आल्यानंतर जे काय प्रकार झाला तुमच्या समोर आहेत ते झाल्यानंतर पण पूर्ण ट्रॅफिक दिल्यारूड नाम गणपतराव कदम मार्गापासून जे अनेक गाड्या आहेत तुमच्या समोर सर्व व्हिज्युअल्स आहेत, व्हिडिओज पण तुम्हाला मिळतील, पूर्ण तर ट्रॅफिक सुरू झालं होतं. आणि मग आज समजा महानगरपालिका सांगते की 1-2 दिवसामध्ये, 4 दिवस तर फक्त शनिवार रविवार म्हणून सांगतायत, पण हे 2 दिवसामध्ये पण सुरू करू शकतो, मग का करण्याचं काम करतायत? याचा अर्थच असा आहे की ब्रिज पूर्ण होऊन झाल्यानंतर देखील जाणून बुजून हे थांबून लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा एक केवळवानी प्रयत्न. सिग्नल यंत्रणा आणि रंगकाम असेल किंवा इतर कामं बाकी आहेत म्हणून आम्ही हा पूल जो आहे तो लवकर सुरू करत नाही, 3-4 दिवसात सुरू करण्याच्या आधीच पूल विभागाला रंगकाम काय ब्रिजवर करणार होता का? रंगकाम हा बॉर्डरला करण्याचा होता. तुम्ही तेही जर बघितलं असेल की रंगकामची एका बाजूला काम ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे, काही ठराविक काम जे आहेत ते असं जर जाणून बुजून तुम्ही थांबून ठेवायचं आणि ते 10 दिवस तुम्हाला 15 दिवस ब्रिज पूर्ण होऊन झाल्यानंतर पण ते रंगकामाला वेळ लागतो, म्हणजे 1 दिवसाचं काम जर पूर्ण जास्त स्ट्रेंथ लावली तर 1 दिवसाचं काम तुम्ही असंच ठेवणार आणि मग सांगणार ब्रिज अर्धवट आहे, काय शहाणपणा आहे? आणि माननीय आयुक्तांनी हे असं बोलावं की रंगकामासाठी ब्रिज थांबलेलं आहे, म्हणजे आज मुंबई शहरामध्ये अनेक जे प्रकल्प आहेत उद्या कोस्टल रोड पूर्ण झाला तुम्ही बोला नाही आता रंगकाम आहे, आम्हाला आता रंगकामला 1 वर्ष लागेल, थांबायचं लोकांनी, म्हणजे कोणाच्या जीवाशी खेळताय? आणि तुम्ही आमच्यावरती आरोप करतात गुन्हे लावून की तुम्ही आम्ही जीवाशी खेळलं तर केलं, म्हणजे ब्रिज अर्धा होता म्हणजे मध्ये काहीच नाही, आम्ही गाड्या सोडून दिल्या म्हणजे गाड्या पडतील अशी परिस्थिती आहे. आजही जाऊन तुम्ही बघू शकता, लाईव्ह तुम्ही बघू शकता, आता तर गुगल लाईव्ह आहे, मला आताही सांगायची गरज नाही, 10 दिवसाच्या अगोदरचे तुम्ही गुगल फुटेज महानगरपालिकांनी आणि आयुक्तांनी जाहीर करावं की बा हे आम्ही जे बोलतोय त्याला तथ्य नाही आहे म्हणून. तर ह्याचा अर्थच असा आहे की हे जाणून बुजून रखडून फक्त पुढे लोकांना त्रास द्यायचं आणि कोणाच्या तरी हस्ते उद्घाटन करून वरळीमध्ये आम्ही काहीतरी वेगळं आम्ही करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न होतो.
आदित्यजीने स्वतः पोलिसांनी सांगितलं का आम्हाला काय तुम्हाला त्रास देण्याचा काही हेतू नाहीये, हे लोकांच्या हितासाठी करतोय आणि ही दडपशाही आहे. 10 दिवस अगोदर ब्रिज पूर्ण होऊन बंद चालूच करायचं नाही म्हणजे ह्याला काय आपण करावं सांगा. लोकांचे म्हणजे लोकांनी म्हणजे उद्या लोकांनी बाकीच्यासारखे लोकप्रतिनिधी घरी यावं आणि मग जाब विचारावं मग तुम्ही लोक करणार. म्हणजे अधिकारी काय ह्याच्यात चाललेलं मला समजत नाही आणि कोणाची मर्जी सांभाळण्यासाठी चाललेलं आहे म्हणजे दुर्दैवी आहे. 10-15 दिवस अगोदर ब्रिज, आता आयुक्त सांगतात फक्त रंगकामासाठी झालं म्हणजे हसावं लागेल. तर या सर्व गोष्टी जे आहेत आदित्यजींशी माझं आज बोलणं झालेलं नाही आहे. पण जे काय कायदा आहे आम्ही लॉ अवॉइडिंग लोक पण आहोत, वेळप्रसंगी लोकांसाठी कायदा आम्ही अंगावर घेण्याचं काम करू पण पोलिसांना सहकार्य करून यंत्रणांना सहकार्य करून जे लोकशाहीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार जो मिळालेला आम्हाला अधिकार आहे तो वापर करून कायदेशीररीती आम्ही सर्व सल्ला घेऊ. पोलीस स्टेशनला कायदेशीर सल्ला घेऊ मी तुम्हाला म्हटलं. आता ते आत्ताच एफ आय आर आलेली आहे, आमची लिगल टीम त्यामध्ये लक्ष घालेल, काय असेल ते त्याला सामोरे जाऊ. एक वेगळा प्रश्न आहे, मंत्रिमंडळाच्या बैठकीला काल 12 मंत्री गैरहजर होते, त्यातील 6 मंत्र्यांच्या जिल्ह्यातील सरकारने घोषित केलेले काही तालुके आहेत, मग अशा वेळी गैरहजर राहणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला? सिरियसनेस नाही आहे आणि आता तर काही लोकांना ही माहिती आहे की बाबा एक्सपान्शन होणार नाही म्हणून ते एकदम रिलॅक्स झालेले आहेत. आपल्या मंत्रिमंडळामध्ये कुठचा प्रस्ताव असो नसो तरी देखील त्याला माहिती आहे की आता आम्हाला काय कोण काढणार नाही आहे. आणि एवढंच नाही तर जिल्हा स्तरावरती पण देखील आता मोठ्या प्रमाणावरती तिकडे अडचणी निर्माण होत आहेत. आता मंत्रिमंडळापेक्षा जिल्हा महत्त्व, कारण पुढे निवडणुका आल्या तर लोकांच्या समोर जायचं ही भावना आता त्यांची झालेली. सर, काल मंत्रिमंडळाचे अजून एक मंत्री छगन भुजबळ यांनी देखील भाषण केलं, खर तर त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे देखील त्या सभेमध्ये. त्यामुळे कुठे ना कुठेतरी मराठा विरुद्ध ओबीसी समाजात असा वाद निर्माण झाला आहे राज्यामध्ये. कशा प्रकारे पादकरण का मंत्रीच आता प्रक्षोभक भाषण करत आहेत? खरं तर मंत्रिमंडळाच्या असलेल्या ज्येष्ठ नेत्यांनी मंत्रिमंडळामध्येच त्याची चर्चा केली पाहिजे, परंतु तो व्यासपीठ तो मंत्री म्हणून देऊन नव्हते, कारण त्यांनी समाजाचं प्रतिनिधित्व करण्याची भूमिका घेतलेली आहे. आता हे सरकारला त्याचा उत्तर द्यावं लागेल, कारण हा पेच ज्यावेळी निर्माण झालेला आहे, एका बाजूला मराठा आरक्षणाच्या बद्दल लोकांना जे तुम्ही आश्वासन दिलं आणि तुम्ही जर सांगितलं महाराजांची शपथ घेऊ आणि मी असेपर्यंत करून देईन, आणि दुसऱ्या बाजूला दुसरं शिष्टमंडळ आलं त्याला सांगायचं का बा नाही असं काय होणार नाही. हा संभ्रमाची परिस्थिती ही शासनानेच केलेली आहे आणि मला असं वाटतं याचा उत्तर त्यांनी त्यांना द्यावं लागेल. पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा पक्षाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मी एल्गार परिषद झाली ओबीसीची, त्यामध्ये पक्षाने माझं नाव न दिल्याने मी परिषदेला गेले नाही असं त्या म्हणतात. ही वस्तुस्थिती आहे आणि हे आजच होतोय अशातला भाग नाही आहे, हे गेल्या अनेक वर्षापासून त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम होतोय. हे विरोधी पक्ष नात्याने आम्ही बोलण्यापेक्षा त्यांच्याच पक्षातले लोक आता बोलायला लागले आणि त्यांची मनातली जी खंत आहे ही कधी ना कधी तर बाहेर येणार आहे, कारण शेवटी त्यांचं प्रतिनिधित्व हे लोकांबरोबर आहे, समाजाबरोबर आहे. आणि ज्यावेळी समाज त्यांना जाब विचारते किंवा समाज त्यांना काही प्रश्न विचारतात तर त्यावेळी त्यांना निरुत्तर होऊन असे उत्तर द्यावंच लागेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.